आजच्या भागामध्ये आपण दुसरं जे पॉझिटिव्ह मिलेट आहे लिटिल मिलेट ज्याला मराठीमध्ये साव सावा किंवा कुटकी असं म्हणतात त्या मिलेटची आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपण मिलेट्सची सगळी माहिती घेतोय एकूण पाच पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत आजच्या भागात लिटिल मिलेटची माहिती बघूया ते कसं दिसतं ते कुठे मिळतं बाकीच्या मिलेट्सपेक्षा ते कसं डिफरन्शिएट करायचं याची सगळी सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आता आपण लिटिल मिलेट कसं दिसतं ते बघूया याचा पण दाणा अगदी छोटा आहे आणि याचा रंग हा थोडासा राखाडी ब्राऊन आहे म्हणजे ग्रेईश ब्राऊन कलर आहे हे अनपॉलिश्ड आहे अर्धा किलो आहे अर्धा किलोचं पॅकेट तुम्हाला बिग बास्केटवर पंच्याहत्तर रुपयांना मिळेल याच लिटिल मिलेटला हिंदीमध्ये सामा के चावल असं म्हणतात याला व्रत के चावल असंही म्हटलं जातं उत्तर भारतामध्ये हे व्रत के चावल म्हणून उपासाला देखील खाल्लं जातं लिटिल मिलेट ची कंट्री ऑफ आफ ओरिजिन आफ्रिका आहे असं म्हणलं जातं खूप पूर्वी फार फार वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये ह्या धान्याचा आहारामध्ये त्या लोकांनी समावेश केलेला होता सगळ्या मिलेट्समध्ये लिटिल मिलेट हे बचायला सगळ्यात हलकं मिलेट आहे यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि ह्याचं अमायनो ॲसिडचं प्रोफाईल बॅलेन्स्ड आहे फायबर्स आणि पोषण मूल्यांचं प्रमाण बॅलेन्स्ड आहे त्यामुळे डॉक्टर खादरवल्ली असं सजेस्ट करतात की तुम्हाला न्यूट्रिशनल आणि हार्मोनल इम्बॅलेन्समुळे होणारे जे आजार आहेत ते आजार असल्यास तुम्ही या लिटिल मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा यात असलेलं कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्सचं योग्य प्रमाण आणि ह्याचा असलेला लो जी आहे त्यामुळे काय होतं की तुम्ही ह्याचे पदार्थ खाल्ले की तुमच्या रक्तामध्ये साखर हळूहळू आणि थोड्या थोड्या प्रमाणात सोडली जाते आणि तुमची एनर्जी ही खूप वेळापर्यंत टिकून राहते म्हणूनच लिटिल मिनेट्सला स्पोर्ट्स पर्सन्स ग्रेन असंही म्हणतात कारण मॅरेथॉन धावणारे किंवा स्पोर्ट्स खेळणारे जे लोक असतात त्यांना भरपूर एनर्जी लागते पण ती एकदाच संपून एक्झॉस्ट न होता थोड्या थोड्या वेळाने सस्टेन्ड एनर्जी त्यांना हवी असते आणि त्याचमुळे यांच्या ब्लड शुगर लेवलमध्ये स्पाइक्स किंवा चढ उतार येत नाहीत म्हणूनच याचा वापर करायचा सल्ला दिला जातो लिटिल मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणात किंवा सगळ्याच मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट विटॅमिन्स आणि मिनरल्स जसं की झिंक आयन फॉस्फरस मॅग्नेशियम आणि अँटी भरपूर प्रमाणात आहेत म्हणूनच थोडस खाल्लं तरी तुमच्या शरीराला आवश्यक असणारे सगळे न्यूट्रिएंट्स किंवा सगळे पोषण मूल्य तुम्हाला यातनं मिळतात या सगळ्या गोष्टींमुळे मिलेट्सला न्यूट्री सिरियल्स असं नावही इंडियन गव्हर्नमेंटनी दिलेलं आहे आता लिटिल मिलेट्स हे कुठल्या कुठल्या आजारांसाठी आणि का वापरतात ते आपण बघूया तर सगळ्यात पहिलं आहे मधुमेह लिटिल मिलेट्सचा जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे लो असल्यामुळे थोडीशी क्वांटिटी खाल्ली तरी पोट भरतं आणि साखर तुमच्या रक्तामध्ये हळूहळू आणि थोड्या थोड्या प्रमाणात सोडली जाते म्हणून मधुमेह असेल तर येणारे जे शुगरचे स्पाइक्स असतात किंवा ब्लड शुगर लेवलचे जे चढ उतार असतात ते ह्याच्यामुळे होत नाही आणि म्हणूनच गहू आणि तांदूळापेक्षा मिलेट्स मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये आणि त्यातल्या त्यात लिटिल मिलेटचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा असं सांगितलं जातं डॉक्टर खादरवल्ली तर असंही सांगतात की लिटिल मिलेट्सचा डायबेटिक पेशंटच्या आहारात समावेश केल्यावर डायबेटिक गँग्रीन असलेल्या पेशंटला सुद्धा याचा भरपूर फायदा झालेला आहे दुसरं आहे वाढलेलं वजन तुमचं जर वजन वाढलेलं असेल तुम्हाला ओबेसिटीचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइज बरोबरच लिटिल मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण हे ग्लुटेन फ्री आहे याचा जी आय कमी आहे आणि हे लो कॅलरी लो फॅट डाएट आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स पण आहेत त्यामुळे काय होतं की थोडस जरी खाल्लं कमी क्वांटिटीमध्ये खाल्लं तरी तुमचं पोट छान भरतं शरीराला असणारे सगळे पोषण मूल्यही मिळतं तुम्हाला विकनेस वाटत नाही आणि मध्ये मध्ये खायची सारखं सारखं खायची जी ग्रेव्हिंग असते किंवा तुम्हाला सारखं सारखं जे खावंसं वाटतं ते पोट भरलेलं असल्यामुळे तुम्हाला ते खायची इच्छा होत नाही तिसरी गोष्ट आहे हृदयरोग तुम्हाला जर हृदयरोग असेल तुमचं जर वाईट कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर या मिलेटचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तुमचा रक्तदाब हा नियंत्रणात राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे हृदयाचे रोग रक्तवाहिन्यांचे रोग रक्तवाहिन्यांमध्ये होणारा ब्लॉकेज हार्ट अटॅकचा धोका टाळला जाऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर प्रमाणात आहेत त्याच्यामुळे सुद्धा एल डी एल म्हणजे जे, जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं पोटाचे विकार तुम्हाला जर पोटाचे विकार असतील जसं की कॉन्स्टिपेशन आहे ॲसिडिटी आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे तुम्ही हे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता तसंच ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे ज्यांना सिलिया डिझीज आहे ज्यांना इरिटेबल बॉल सिंड्रोम आहे म्हणजे सारखं सारखं तुम्हाला जर संडासला जायची प्रवृत्ती असेल तर अशा लोकांनी सुद्धा लिटिल मिलेटचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयन असल्यामुळे रक्ताची कमतरता असेल अनेमिया असेल तरीही तुम्ही या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा पुरुष आणि महिलांमध्ये असलेले प्रजनन संस्थेचे आजार म्हणजेच रिप्रोडक्टिव सिस्टीमचे आजार याच्यावरती सुद्धा लिटिल मिलेट्स घ्या असं सांगितलं जातं त्यातल्या त्यात, त्यात स्त्रियांचे जे प्रजनन संस्थेचे आजार आहेत जसं की पी सी ओ एस पी सी ओ डी पेनफुल मेन्सेस इरेग्युलर मेन्सेस म्हणजे काही काही लोकांना पाळीमध्ये खूप कमी प्रमाणात ब्लिडिंग होतं काही काही बायकांना पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होतं काही काही बायकांना इरेग्युलर मेन्सेस असतात म्हणजे पंधरा दिवस ते दोन ते सहा महिन्याच्या गॅपनी त्यांना पिरियड्स येतात अशा महिलांनी सुद्धा या मि मिलेट्सचा जर त्यांच्या आहारामध्ये समावेश केला तर त्यांना ह्याचा खूप फायदा होतो या लिटिल मिलेट्सचा कशाप्रकारे तुमच्या आहारात समावेश करायला पाहिजे हेही सांगितलं आहे तुम्ही आठवड्यातले सलग तीन दिवस एकच प्रकारचं म्हणजे लिटिल मिलेट्सचे पदार्थ सलग तीन दिवस खायचे आणि इतर दिवशी तुम्ही इतर मिलेट्सचे पदार्थ खायचे आणि या मिलेट्सच्या पदार्थांना तुमच्या बॅलन्स डाएटचा भाग बनवला तर तुम्हाला याचा फायदा होतो लिटिल मिलेट्स मध्ये जखमा बरी करायची क्षमता असल्यामुळे जखमा भरून येण्यासाठी आणि जर बोन फ्रॅक्चर असेल म्हणजे फ्रॅक्चर असेल तर तेही लवकर बरं होण्यासाठी आहारामध्ये लिटिल मिलेट्स घेण्याचा सल्ला दिला जातो ऑटिझम डिसेबल्ड किड्स जे असतात त्यांच्यामध्ये भरपूर सुधारणा होण्यासाठी त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट दिसून येण्यासाठी मिलेट्सचा आहारामध्ये समावेश करायचा सल्ला दिलेला आहे हे खूप महत्व आहे हल्ली ऑटिझमच्या मुलांना मिलेट्सचा आहार व्यवस्थितरित्या दिलं जातं आणि त्यांच्यामध्ये भरपूर सुधारणा दिसून येत आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला थायरॉइडचे आजार असतील तर मिलेट्स खाऊ नका असा सल्ला तुम्हाला सरसकट दिला जातो पण डॉक्टर खादरवली असं म्हणतात की तुम्हाला जर थायरॉईडचे आजार असतील तर तुम्ही ह्या म्हणजे लिटिल मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता कारण ह्याच्यामध्ये आयोडीन आहे त्यामुळे तुम्ही लिटिल मिलेट्सचे पदार्थ खाऊ शकता जरी तुम्हाला थायरॉइड असेल तरी तुम्ही लिटिल मिलेट्सचे पदार्थ जरूर खाऊ शकता पण माझा असा सल्ला आहे की जर तुम्हाला थायरॉइडचा आजार असेल तर त्याचे रीडिंग्स त्याचे जे रिपोर्ट्स असतात ते तुमच्या डॉक्टरांना चांगल्या पद्धतीने माहिती असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मिलेट्स खावे किंवा सुरू करणार असाल तर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आणि आठवड्यातनं तीन वेळाच खा आणि तुमच्या इतर बॅलन्स डाएटचा त्याला भाग बनवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिटिल मिलेटला आयोडीनचं ओन्ली सोर्स तुम्ही समजू नका त्याचबरोबर आयोडीनयुक्त मीठसुद्धा तुम्हाला घ्यायला पाहिजे कारण या मिलेट्समधनं आपल्याला जे आयोडीन मिळतं ते मायक्रोग्राम्समध्ये मिळतं त्यामुळे तुम्ही आयोडिनयुक्त मीठसुद्धा तुमच्या आहार घ्यायला पाहिजे आता सगळ्यात गोष्ट म्हणजे मिले, मिलेट्स योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले तरच त्याचा आपल्या शरीराला फायदा मिळतो तर हे मिलेट्सचे पदार्थ योग्य पद्धतीने कसे बनवायचे त्याच्या कितीतरी रेसिपीज माझ्या चॅनल वर आहेत आणि खूप साऱ्या रेसिपीज पण मी पोस्ट करणार आहे आणि आणखी उरलेले जे तीन पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी हे रे व्हिडिओज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल भेटूया पुढच्या भागात थँक्यू